पारवा तालुक्यात असलेले खेडीडोक शिवारातील डीपी दुरुस्त करण्यासाठी डिपीवर चढलेले वायरमन मनोज पाटील यांना विजेचा दबर धक्का बसल्याने ते गंभीर जखमी झाले पाटील यांना तत्काळ पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मनोज तुळशीराम पाटील हे डीपीवर चढल्याने दुसऱ्या डीपीचा विद्युत प्रवाह सुरू झाल्याने मनोज पाटील यांचे पाय व एक हात गंभीररीत्या भाजला गेला त्यानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्यांना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले उपचारासाठी त्यांना धुळे येथे हलविण्यात आले घटनास्थळी वीज वितरण कंपनीचे शरद चेचर व आदी कर्मचारी यांनी भेट देत घटनेची माहिती जाणून घेतली व पुढील उपचारासाठी आर्थिक मदत करण्याचे कंत्राटदार यांना आदेश दिले